तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता लेणीच्या थोड्याशा अंतरावरती आपण खाली आलो आणि इथेच आपल्याला एक मूर्ती लागते. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आज अशा एक ठिकाणी आलेलो आहे म्हणजेच एक घटोत्कच लेणी म्हणून या लेणीचं नाव आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता एक छोटस गाव आहे. या गावाचं नाव आहे जंजिरा गाव म्हणून आहे, छोटस आहे आणि ह्या गावापासून आपल्याला पायंदळ यायचं आहे कारण इकडे गाडी जात नाही. इथून कमीत कमी 1 किलोमीटर अंतरावरती लेणी आहे. तर चला आपण या लेणीची सैर करूया. कशी आहे लेणी, कशी कोरलेली आहे ते पूर्ण या ब्लॉकमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. इकडे पूर्ण कच्चा रस्ता आहे आणि आपल्याला जायचं आहे आणि इथंच एक विहीर लागून येत आपल्याला विहीर दिसते. विहिरीमध्ये पूर्णपणे पाणी आहे आणि या गावामध्ये मला बिस्तरी भेटलेली नाही आहे त्याच्यामुळे एक गावकऱ्याने सांगितलं की विहीर आहे आणि इथंच तुम्ही पाणी पण पिऊ शकता. पिण्याचं पाणी आहे आणि खूप मोठी विहीर आहे आणि विहिरीमध्ये चांगलं पाणी आहे, खूप भरलेले आहे. तर इथून आपल्याला आता प्रवास करायचा आहे लेणीकडे. तर चला आता आपण बघू थोडंसं पाणी घेणे पिऊ आणि बिस्तरीमध्ये पाणी पण घेऊ. या विहिरीतून मी पाणी भरलेलं आहे, माझ्याकडे एक बिस्तरी होती आणि आता आपल्याला अजून 1 किलोमीटर अंतरावरती जायचं आहे समोर. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथून जाण्यासाठी वाट आहे आणि इकडनंच आपल्याला कच्च्या वाट्याने जायचं आहे. समोर एक लोकांनी सांगितलं मला की एक चांगली वाट लागते म्हणे. तर बघू कुठं आहे समोर भेटते का आपल्याला. तर आपल्याला सध्या तर ह्याच वाट्याने जायचं आहे. एकदम डोंगरामध्ये कोरलेली लेणी आहे आणि आज हीच लेणी आपण बघणार आहोत. इकडे बघू शकता तुम्ही दगडाचे छोटे छोटे रस्ता बनव म्हणजे थोडा कच्चा रस्ता बनवलेला आहे लेणीकडे जाण्यासाठी. याच रस्त्याने आपल्या चालत चालत समोर जायचं आहे, तिकडे आपल्याला लेणी लागेल. तर बघू खरं तर सुनसाट परिसर आहे आणि इकडे कोणी येत नाही म्हणजे पब्लिक किंवा लोक कोणी चाललेले नाहीये. टुरिस्ट जास्त तरी लेणीकडे येत नाही म्हणे. तर थोड्याशा अंतरावरती आल्यानंतर आपल्याला एक पुरातन विभागाने केलेल्या ह्या पायऱ्या दिसून येतात म्हणजे सरकारतर्फे आणि इकडे एक झाड आहे इथं बसण्यायुक्त म्हणजे उन्हाळ्यात. आता तर झाड पूर्णपणे तुटलेलं आहे, इथं आपण थोडा वेळ आराम करू शकतो, बसण्यासाठी जागा आहे. तर आता चला या खाली पायऱ्याने जाऊया लेणीकडे. पावसाळ्यामध्ये इथून पाणी खाली येत असणार असं कारण त्याची वन अशी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात खडकावरती. तर मित्रांनो तुम्ही इकडे पण बघू शकता राईट आहे दिसतंय ना तिथं पण लेणा कोरलेला आहे पण तिकडे जाण्यासाठी रस्ता नाही आहे. तर आता माझ्या पाठीमागे थोड्याच अंतरावरती लेणी आहे इकडे तुम्ही बघू शकता साईडला इथं थोडं समोर द्यावं लागणार आहे कारण पूर्ण खाई आहे खाली. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता हे आहे लेणी आणि आता आपण लेणीमध्ये जाऊ आणि मधी कशी कशी कोरली आहे ते पण बघू. इथे एक दरवाजा आहे खरं तर तुम्ही कधी इथं आले ना तर एक बॅटरी सोबत या कारण मध्ये पूर्ण अंधार आहे. इथं तुम्ही बघू शकता वरच्या भागामध्ये किती पुरातन मध्ये कोरलेल्या या मूर्त्या आपल्या इथे बघायला मिळतात. खरंच खूप सारं बघण्यासारखं आहे लेणीमध्ये. आणि मध्ये बाप रे बाप खूप मोठी अशी लेणी आहे मित्रांनो, खरं तर बघण्यासारखी लेणी आहे आणि मध्ये पूर्णपणे अंधार आहे, बॅटरीच्या उजेरा नाही आपल्याला बघू शकणार नाही एवढी लेणी आहे. मध्ये तुम्हाला चिल चिल बिल काहीतरी आवाज येऊ असेल त्या आवाजामुळे पण पूर्णपणे मी घाबरत आहे आणि गावातील काका बाहेर बसले ते मध्ये येण्यासाठी विचार केला. इकडं छोटी छोटी पाकळ्या आहे
खूप सुंदर अशी लेणी आहे मध्ये, एकदम इतकी मोठी आहे लेणी की इथं तुम्ही आल्यावरच कळून तुम्हाला की लेणी कशी आहे खरंच. अजिंठा आणि एलोवेरा या लेण्या एवढी लेणी, एवढी मोठी लेणी आहे. मध्ये पूर्णपणे पाखरांचा पण एक गुफा आहे, तिकडे पण एक गुफा आहे. म्हणजे लवकरात लवकर मी लेणीच्या बाहेर पडतो तुम्हाला व्हिडिओ काढून. तिकडे पण खूप साऱ्या गुफा आहे, कारण मी एकट्यामध्ये आहे आणि गावचे काका बाहेरच थांबले. कोणाला तर सोबत आणलं असतं तर परवडलं असतं. इकडच्या बाजूला तुम्ही बघू शकता गुफा आहे. माझ्या पाठीमध्ये मूर्ती कोरलेली आहे आणि आज मूर्तीला पूर्णपणे जाळं लागलं तुम्ही बघू शकता, कारण इकडे कोणीच येत नाही. मध्ये अंधारामध्ये जास्त क्लिअर दिसणार नाही, तरी पण तुम्ही बघू शकता थोडी मोठी लेणी आहे. मध्ये गुफा माहित असं तर काही नाही आहे बघण्यासारखं, खरंच खूप भारी लेणी आहे. इथं वरती तुम्ही बघताय का छोट्या छोट्या अशा मूर्त्या कोरलेल्या आपल्याला तिथे दिसून येतात. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड्या तालुक्यामध्ये जंजाळा गावामध्ये ही एक बौद्ध लेणी आहे. ही लेणी अजिंठा लेणीच्या पश्चिमेस 18 किलोमीटर अंतरावरती आहे. लेणीमध्ये 3 बौद्ध लेण्या आहेत, एक म्हणजे चैत्य, दुसरी आहे विहार. इसवी सन 6व्या शतकात ही लेणी खोदली होती. शिलालेख बौद्ध धर्म आणि संघ यांच्या विशेष आहे. जंजाळा गाव व जंजाळा किल्ला यांच्या मध्य भागात ही बौद्ध लेणी आहे. ह्या लेणीमध्ये पूर्ण 20 खांब आहेत. तर मित्रांनो, दालनच्या डाव्या बाजूला बौद्ध मूर्ती आणि शिलालेख आहेस. वाकाटक नरेशाचा मंत्री वराहदेव यांनी ही लेणी इसवी सन 5व्या शतकात खोदली अशी माहिती दिलेली आहे. गाभाऱ्यात गौतम बुद्ध यांची मूर्ती आहे. आसनाकाली हरणे व मध्ये धर्मचक्र आहे. तर मित्रांनो, ही होती या लेणीची संपूर्ण माहिती. तर मित्रांनो, हा आहे पूर्वकालीन पाण्याचा टाका आणि तिन्ही ऋतूमध्ये या टाक्यामध्ये पूर्णपणे पाणी असलेलं असतं. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता लेणीच्या थोड्याशा अंतरावरती आपण खाली आलो तरी तिथेच आपल्याला एक मूर्ती लागते. वरच्या भागाने दगडामध्ये कोरलेल्या नाचदेव आपल्याला दिसून येतात. किती शिष्टवाडक पद्धतीने दगडामध्ये बनवलेली मूर्ती आहे इथं आणि इकडे पण छोटी मूर्ती आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे इथं आणि नक्षी झाली कोरलेलं. मला ते वाटतं की पावसाळ्यामध्ये ते वरून पाणी मूर्ती उठी पडत असेल, त्याच्यामुळे पण मूर्तीची दुर्गा अवस्था झाली आणि खालचा भाग पूर्णपणे तुटला आहे. इथं पण तुटलंय, इथं अशी मूर्ती आहे. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.